नमस्कार मित्रांनो, मी शोम झाडे स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनल, त्याचं नाव आहे लवर्स कटा। चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। दिवसेंदिवस सबस्क्राईबर वाढताय, तुमचा असा सपोर्ट मिळतोय खरंच खूप आनंद होत आहे। एक दिवशी आपण खूप नक्की उंचीवरती जाऊ याची मला अपेक्षा आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी जे इंटरकास्ट मॅरेजला विरोध करतात किंवा इंटरकास्ट मॅरेजला नेमकं म्हणजे का करू नये। प्रत्येक पॅरेंट्सला वाटते की बाबा इंटरकास्ट मॅरेज करू नये कोणत्याच मुलानं किंवा मुलीनं, तर त्यांच्यासाठीही आहे। त्या मुलांनी जर बघत असाल तर स्वतःच्या पॅरेंट्सलाही दाखवायचं ते ओपन माइंडेड असतील। तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आंतरजातीय विवाह इंटरकास्ट मॅरेज। मित्रांनो, बरेच आई वडील असं म्हणतात की बाबा तुला लग्न करायचं, लव्ह मॅरेज करायचं, माझी परमिशन आहे कर, पण ती मुलगी आपल्या जातीतली पाहिजे, तो मुलगा आपल्या जातीतला पाहिजे। हे काय मला अजून पण लॉजिक नाही कळलं। नेमकं तो मुलगा किंवा ती मुलगी दुसऱ्या जातीच्याच मुलाशी प्रेम करतो, हे असं घडतं? आता मला माझा एक छोटासा प्रश्न आहे आई वडिलांना, मला सांगा जर तुमच्या जातीतली मुलगी असेल तर कोणत्या गोष्टी म्हणजे तिच्याकडे असतील लगेच एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही असतील का? ही जात ही फक्त नावाला टॅगलाईन आहे। आपण अजूनही माणुसकीचा सांभाळ करतोय, आपण भारतात राहतो, भारत ही संस्कृती प्रधान देश आहे आणि तिथं माणुसकी खूप चांगल्या प्रकारे जपली जाते। आता मी दुसरीकडे जाऊन सांगतो, तुमच्या मुलीचं आणि तुमच्या मुलाचं समजा एका मुलीवर किंवा मुलावर खूप प्रेम, तेने तुमच्या मुलीचं आहे नाही मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही, आमच्या दोघांचं खूप पटेल, त्याचा स्वभाव चांगला आहे, भले त्याच्याकडे आता सध्या पैसे कमी आहेत, इन्कम कमी आहे, पण हळूहळू वाढेल, पण मी तेवढ्यात राहायला सुखी आहे। मग त्या जर मुलीला किंवा त्या जर मुलाला भले कितीही पैसा असलेली मुलगी किंवा मुलगा जरी आणून दिला तर त्यांच्या आयुष्यात कधी सुखी राहणार नाही। ज्या आई वडिलांनी वयाची मुलीच्या वयाची 22 वर्ष 23 वर्ष पूर्ण होईपर्यंत, मुलाच्या वयाची 23-24 वर्ष पूर्ण होईपर्यंत खूप काळजी घेतली, त्याला कधी कुठल्या गोष्टींची कमतरता भासू दिली नाही, नेहमी त्याची काळजी घेत राहिलं, नेहमी त्याच्या सगळ्या गोष्टींची पुरवठा करत राहिलं, जेणेकरून ती कधी दुःखी होऊ नये। मग आयुष्यातली ज्यावेळी सगळ्यात मोठी स्टेज येते तिची, ज्यावेळी तिला पुढच्या आयुष्यात 50-60 वर्ष एखाद्या अशा व्यक्तीबरोबर घालवायचे असतात जिने याच्या तिने याच्याबरोबर कधीच घातलेलं घालवलं नसतं। मला सांगा मित्रांनो, किंवा मला सांगा म्हणजे आई वडिलांना विनंती आहे, तर मला सांगा अशा वेळी तुम्ही तुमच्या आवडीच्या मुलासोबत का लग्न लावून देता? इतके दिवस तुम्ही तिला तिच्या आवडीची गोष्ट आणून दिली, पण आता लग्न लावून देताना तुमच्या आवडीच्या मुलासोबत रिझन मला अजूनही कळलेलं नाही। मान्य आहे की काय काय गोष्टी म्हणजे चुकतात, बरेच असे लव्ह मॅरेज फेल गेलेले आहेत, पण त्याच्यासाठी रिझन वेगळे, आयडेंटिफाय करा तो मुलगा किंवा तो मुलगी जो मुलगीने निवडलाय, मुलाला निवडलेला आहे, तो आधी बघा, त्यांना प्रश्न विचारा की बाबा ठीक आहे म्हणजे तो तुमच्या ह्याच्यामध्ये बसतो का नाही हे बघा, म्हणजे जेणेकरून उदाहरणं द्यायचं झालं तर खरोखर तो चांगला आहे का, त्याचा बॅकग्राऊंड काढा, त्याची फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, त्याचा ऍक्च्युअलीमध्ये स्वभाव कसा आहे, तो नक्की चांगला आहे का, तो तुमच्या मुलीला ठीक आहे मुलीला खुश ठेवेलच, ती 100% राहायला तयार आहे, मुलगी खुश राहीलच, ह्या गोष्टींचं आधी समाधान काढा। आपण इंटरकास्ट मॅरेज म्हणजे एवढं डोक्यावर घेऊन बसतो, जणू काय आता मुलगा म्हणजे मुलगी पाकिस्तानातच जाणार आहे आणि मुलगा पण पाकिस्तानातच जाणार आहे, किंवा मुलगी पाकिस्तानातून आणणार आहे मुलगा पण पाकिस्तानातून आणणार, असं काही नाही आहे ना। मला सांगा आपल्या सैनिकांवरती चिनी सैनिकांनी हल्ला केला, त्यावेळी सगळा देश एकजूट झाला, सगळा कुठली जात पात धर्म काही नाही, सगळेजण एकत्र येऊन आंदोलन करायला लागले। का त्यातलं कोण म्हणलं का नाही बाबू माझ्या जातीचा काही तो नाही आहे आणि मी काय तसं काय करणार, सैनिक म्हणलं सर्वभौम सर्व म्हणजे सर्व धर्मीय सेम एकसारखे, म्हणजे आपल्या मनाला सुद्धा त्या गोष्टी खूप एकसारख्या वाटतात, भावनिक वाटतात, सैनिक आपल्याला आपल्या जीवापेक्षाही प्रिय वाटायला लागतात। मग असंच असतं बऱ्याच वेळेस, मी हे उदाहरण घेतोय कारण तुम्हाला कळावं म्हणून, दुसरा अर्थ नका कळू। आता ही गोष्ट मी साईडला ठेवतो आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो आई वडिलांसाठी, एकदा विचार करा जर मुलीचं तुमच्या दुसऱ्या मुलासोबत लग्न लावून देणार असाल, त्या मुलीचा जर विरोध असेल, ते आयुष्यात तुम्ही म्हणता काय नाही लग्न लावून दिलं सगळं खरं ठीक होतं, पहिल्याचं वातावरण होतं तसं, पण आत्ताचं वातावरण तसं नाही आहे। पहिल्याच वातावरणामध्ये कसं कुठला मुलगीला मुलगा आवडला तर त्यांच्यात एकमेकात घालवणारा वेळ हा खूप कमी असायचा, 2-3 महिन्यांनी एकदा भेटायचा, त्यामुळे त्यांच्यात एवढं म्हणजे मेंटल मॅचिंग म्हणा किंवा मेंटली अटॅच नसायची, पण आत्ताची कपल जे आहे ते मेंटली अटॅच आहेत। मग त्यामुळे काय होतं की रोज भेटू शकतात कॉलेजमध्ये बाहेर कधी पण, ते मेंटली अटॅच असल्यामुळे तुमच्या मुलीचं जर तुम्ही दुसऱ्या मुलावर लग्न लावून दिला तर उद्या ती मुलगी सुखी राहणार नाही, एकतर स्वतःचं बरं वाईट काय तर करून घेईल, नाहीतर एकतर तिथून पळून येईल, 100% वाईट आहे पण गोष्टी खरं तिथून पळून येईल, कोणाची इज्जतीची बदनामी झाली तुमच्या। मग आता तुम्ही ठरवा की बाबा मुलीच्या इज्जतीची बदनामी करा म्हणजे स्वतःच्या इज्जतीची बदनामी करून घ्यायची आहे का, मुलीला जो मुलगा आवडते त्यासोबत लग्न लावून द्यायचं। मी सर्व मुलांना आणि मुलीला हे सांगू इच्छितो, जर आई वडील ऐकत नसेल त्यांना सरळ एका प्रश्नात उत्तर सरळ सांगा, तुम्ही जर माझं जबरदस्ती लग्न लावून दिला याची काय गॅरंटी मी तिथं खुश राहील? मी स्वतः तुम्हाला इथं बसून सांगते की बाबा माझं लग्न जरी दुसऱ्या मुलासोबत लावून दिलं तर मी त्यासोबत खुश राहणार नाही, तर कोणत्या बेसिसवरती तुम्ही त्यासोबत लग्न लावून देत? आणि उद्या समजा काही बरं वाईट झालं म्हणजे मला त्याचं पटतच नसलं, मला एकतर ऑलरेडी तो आवडत नाही, मी उद्या त्यासोबत भांडण घेतलं, डिवोर्स घेतलं, तर नाव कोणाचं खराब होणार? तुमचं। जर मला खरोखर तुमच्या नावाची तुमच्या इज्जतीची काळजी नसती तर मी पळून जाऊन लग्न पण करून आले असते।
मी तुम्हाला घरात सांगितलं नसतं की पप्पा मम्मी मला हा मुलगा आवडतोय, आई बाबा मला ही मुलगी आवडते, मी घरी सांगितलंच नसतं. कशाला सांगते? कारण मला तुमच्यावर विश्वास आहे, तुमची इज्जतीची काळजी, म्हणून मी घरात सांगते. तेव्हा प्लीज मला समजून घ्या. आणि इंटरकास्ट मॅरेज ही खूप काही मोठा विषय नाही आहे, नका वाढवू. स्वतःच्या मुलांच्या मुलाला एवढं आता पण जपले ना, त्यांचा पार्टनर त्यांना निवडू द्या आणि पुढचं आयुष्य घालवायचं त्यांना सोबत. ही गोष्टी खूप नाजूक आहेत, नाजूक प्रमाणे सांभाळा. आणि आई वडिलांना विनंती आहे की त्या मुलाला मारतो, मुलीला मारतो, धमकवतो, असल्या गोष्टी नका करू. आई वडील आहात तुम्ही, तुम्हाला या गोष्टी नाही शोभत. तुम्हाला आवडत का आवडत नाही रिझन द्या मुलीला. इंटरकास्टमुळे फक्त स्वतःच्या मुलांचं आणि मुलींचं आयुष्य खराब करू नका. तुम्ही जबरदस्त लागून लावून दिलं, तुमची मुलगी सुखात राहणार नाही, त्या मुलाला सुख देणार नाही. इकडे ह्या मुला जबरदस्ती लागून लागलं की याचं ही हा पण सुखी राहणार नाही, त्या मुलीला पण सुखी ठेवणार नाही. म्हणजे एका वेळी त्याची फॅमिली, तुमची फॅमिली, इकडची फॅमिली, तीन फॅमिली आहे आणि टोटल चार आयुष्य खराब झाले. आता तुमच्या हातात आहे की आयुष्य खराब करायचं, फॅमिली उद्ध्वस्त करायचे का काय करायचं. होप सो व्हिडिओ आवडला असेल, प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. उद्या पुन्हा भेटू. धन्यवाद.